सच्चे ऑफिसर की मौत होती हे या फिर ट्रान्सफर असेच घडले गोरा खैरनर यांच्याबद्दल एक काळ असा होता की कि कितीही मोठा सेलिब्रिटी असो बिल्डर असो माफिया असो की गँगस्टर असो नव्वदच्या दशकात अनधिकृत बांधकाम दिसले तर त्याच्यावर हमखास हातोडं पडणार याची गॅरंटी मुंबईकरांना होती आज पाकिस्तानमध्ये जाऊन लपलेला दाऊद इब्राहिमई याच कारणातून मुंबईतून पळून गेला याला कारण ठरले गोविंद राघो खैरनर अर्थात गोरा खैरनर खैरनर यांची दुसरी ओळख म्हणजे तब्बल तीन मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पंगा घेणारा अधिकारी अशी होती कोण होते गोरा खैरनर कसे बनले हातोडा किंग पाहूया या व्हिडिओमधून नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिंपळगाव मध्ये जन्म झालेले खैरनर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मुंबईत आले मुंबईत घर नव्हते म्हणून महापालिकेच्या नोकरीत दाखल झाले डोक्यावर पांढरे हेल्मेट आणि हातात लोखंडी हातोडा घेऊन खैरनर कार्यालयाबाहेर पडत आणि एखादी इमारत किंवा अवैध बांधकाम पाडूनच महागारी येत अगदी आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशीही ते अक्षरता टाकून अनधिकृत बांधकाम पाडायला निघून गेले होते याच काळात खैरनर यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची मेजबीन मॅन्शन ही वादग्रस्त इमारत पाडली होती याशिवाय भेंडी बाजार पाकमोडिया स्ट्रीट अहमद अली रोड इथली अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली होती आजवर ज्याच्याकडे वर मान करून बघायची कुणाची हिंमत नव्हती तिथे खैरनर जात होते याच कारवाईने दाऊद पुरता हदरून गेला एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर एका बाजूला पोलिसांचा ससेमेरा आणि दुसऱ्या बाजूला अवैध बांधकामावरील हातोडा दाऊदला मुंबईत राहणे कठीण झाले आणि तो दुबई मार्गे पाकिस्तानला पळून गेला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदा पाटील शरद पवार आणि मनोहर जोशी असे तीन तीन मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी अनेक वेळा पंगा घेतला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अधिकारांचा गैरवापर आणि बेछूट विधाने केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली त्यांना निलंबित करण्यात आले कोर्टात केस चालली निर्णय खैरनर यांच्या बाजूने आला पण त्यानंतरही त्यांना रुजू करून घेतले नाही अखेरीस एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार असे पाच वर्षे ते निलंबित होते अखेरीस दोन हजार साली विलासराव देशमुख यांच्या सरकारने त्यांना पुन्हा रुजू करून घेतले पण नोकरी सहा महिने शिल्लक होती त्या सहा महिन्यातही त्यांचा हातोडा चालूच राहिला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करा